सर्वप्रथम प्रभात दीपोत्सवाच्या या अंकाचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते. आणि मुळामध्ये दिवाळी अंकाशी एका ठराविक पिढीची खूप जवळ येत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता नवीन पिढी ही दिवाळी अंक वाचत असेल, परंतु एका पिढीची खूप जवळीक आहे आणि मला वाटतं मी त्या पिढीतली आहे म्हणून मला दिवाळी अंक सातत्याने आवडतात, वाचावेसे वाटतात. मला माझ्या लहानपणीची एक आठवण आठवते, माझी आजची पी वाय सीमध्ये जायची ब्रिज खेळायला आणि तिथे एक लायब्ररी, तिथे म्हणजे पी वाय सीची लायब्ररी पण होती. दिवाळी अंक वाटपाच्या वेळेला त्या अशा घाबऱ्या बायका त्याच्या टेबलाला चिकटून बसायच्या. म्हणजे अजूनही मला तुम्ही ते दृश्य पाहिलेलं आठवते की तो अंक घेतल्याशिवाय काय पुढे जायचंच नाही असं ठरवलं. म्हणजे इतकं त्या दिवाळी अंकाबद्दल, कारण त्यात असणारं सकस लिखाण हा त्याच्यामागचा अत्यंत मोठा म्हणजे काय दुवा असेल किंवा काय असेल मला माहीत नाही, परंतु आजकाल दिवाळी अंकाची लोकप्रियता का घसरली हे जर का खऱ्या अर्थाने आपल्याला अभ्यास करायचा असेल तर जोपर्यंत असं लिखाण दिवाळी अंकामध्ये येत नाही तोपर्यंत ही लोकप्रियता पुन्हा वाढणार. प्रभातसारख्या वृत्तपत्रांना विनंती राहील की असं चांगलं लिखाण आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवावं. मराठीमध्ये खूप काही अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत, खूप काही लेखन आहे. ते सुद्धा पुनर्प्रकाशित दिवाळी अंकाच्या निमित्ताने केलं तरीसुद्धा तो अंक वाचन होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं ऑनलाईनचा जमाना आहे किंवा हे आहे, ऑनलाईन वाचनामध्ये जी लिंक राहत नाही ती ह्या पांढऱ्यावर काळ्या असेल ती लिंक राहते आणि म्हणून लोकांना अजूनही याच्याविषयीचं जे अट्रॅक्शन आहे ते अजून टिकून आहे. मला आवर्जून आपण ह्या ठिकाणी बोलवलं आणि ह्याचं प्रकाशन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. उत्कृष्ट मुखपृष्ठ हा सुद्धा दिवाळी अंकाचा एक फार मोठा आत्मा असतो, तो उचलावा असं वाटावं असं असं पण त्याच्यामधलं एक यशाचं गमक आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि मरा आता ह्याच्यामध्ये बंगाली थोडंसं मी काहीतरी वाचलं थोडंसं विलास गीतांचं खरोखर तुम्हाला माहिती नाही तुम्ही पाहिलं आहे की नाही, परंतु रवींद्रनाथांच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये एका चॅनलवरती त्याचं सादरीकरण केलं होतं. इतक्या अप्रतिम गोष्टी कधीतरी 1800-1900 सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या गोष्टी, पण असं वाटत होतं की हे जे काही कंटेंट आहे ते संपूच नाही. इतकं सुंदर म्हणजे लेखक केवढा प्रभावी असू शकतो ह्याचं ते उदाहरण होतं त्या काळातल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गोष्टी. दुसरं एक मला आठवतं की पु ल देशपांड्यांच्यावरती एक कार्यक्रम होता मला वाटतं बालगंधर्वमध्ये आणि मीस ह्याचं तिथे वाचन होतं. आता ते म्हैस खूप काही खूप प्रभावी वाचन चाललं होतं वगैरे असं नाही, पण कंटेंटच त्यातला इतका चांगला होता की लोकांची गर्दीच भयंकर म्हणजे गर्दीला आवराव लागलं इतकं गर्दी. त्यामुळे ह्याच्यावरनंच आपल्या लक्षात येतं की ज्याला आपण म्हणतो समर्पक लेखन किंवा त्याचा चांगला आशय असलेलं लेखन असणं ही काळाची गरज आहे, जी एकीकडे संपत चालली आहे का काय असं वाटावं असं चित्र निर्माण व्हावं तेव्हा अशा दिवाळी अंकांची गरज महत्त्व लक्षात येतं.
आणि म्हणून मी प्रभातचं या ठिकाणी अभिनंदन करते. दरवर्षी चांगलं दिवाळी अंक असेल किंवा प्रभातच्या रेग्युलर पुरवण्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगलं लेखन, परिस्थितीला घरून असणारं लेखन, नवीन नवीन संकल्पनांचा अंतर्भाव करणारं लेखन हे आम्हाला वाचायला मिळतं. खूप जुनी परंपरा आहे, 90 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कुठेही तुटणार नाही, मोडणार नाही, अशीच कंटिन्यू चालू राहील आणि आम्हाला चांगलं वाचायला मिळेल एवढं या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.